विकासासाठी गेलेत ते म्हणतात, विकासासाठी गेलेत 35 वर्षात विकास करता नाही आला त्यांना, अजून खूप काही केलं खूप काही करायचं त्यांचं ब्रीद वाक्य आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेले होते. याच निमित्ताने आज देवदत्त निकम व सहकाऱ्यांनी थेट शरद पवारांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. वळसे पाटील हे तुमची भेट घेऊन मतदारसंघातील जनतेला मी साहेबांसोबतच आहे असे जाणीवपूर्वक भासून संभ्रमाची स्थिती निर्माण करतात अशी तक्रार यावेळी देवदत्त निकम यांनी शरद पवारांपुढे मांडली. लवकरात लवकर मंचर या ठिकाणी मेळावा घ्यावा अशी मागणीही त्यांनी पवारांकडे केलेली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी वळसे पाटलांवर बोचरी टीका केली. यावर खुद्द शरद पवार यांना देखील हसू आवरता आले नाही. याच घटनेची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी तुकाराम भांगले यांनी. चर्चा आहे ना भरपूर आहे तुमच्या नावावर, म्हणजे यांची पण काय होत आहे ते तुम्हाला भेटायला आले का मग ते ग्रुपला सोडत्यात का साहेब आमच्या बरोबर जे साहेब आमचं एकत्र सरपंचाला आल्यात आपल्याला भेटायला आणि हे शेजारी जाऊन फोटो काढला त्यांनी लगेच ग्रुपला पाठवला सरपंचांनी सांगितलं मी तुमच्याच बरोबर दिली त्या असं फायदा आम्ही तुमच्याकडे काय सांगणार आहे याच दुसरं चौथी झाली फायनल होईल फायनल असतात झाले घरी सांगायचं म्हणजे काही कारण विकासासाठी गेलेत ते म्हणतात, विकासासाठी गेलेत 35 वर्षात विकास करता नाही आला त्यांना, अजून खूप काही केलं खूप काही करायचं त्यांचं ब्रीद वाक्य आहे. ते रोहितदादांचं सांगतात ते म्हणतात रोहितदादा ते बोगदा पाडून पाणी इकडे खाली नेणार मग आम्ही इकडे गेलोय बोगदा पाडायचं पण त्यांनी ना जर रोहितदादा 4 वर्षात एवढं करू शकतो जर बोगद्याचा नियोजन तर मग यांनी 35 वर्ष तिथे 30 किलोमीटर पाणी नाही दिलं लोकांना अजून पाणी नाही केंदूर पापड केंदूर पापड मोर्चा निघाला होता मोर्चा निघाला होता कालच आम्ही रस्ता रोको केला पाबळला आपल्या ह्यांनी बंधारा झाला परंतु हो हो स्वतः तुम्ही आले पाणीच नाही खूप बिकट परिस्थिती बऱ्याच वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे पाणी 10 टक्के पाणी मिळतात केंदूर पापड ही ते 12-13 गाव आहेत ना संपूर्ण दुष्काळी भागात पाण्यापासून वंचित आहे शेतीच्या पाण्याला. तसं साहेब तुमच्या वळतीन मी 1974 चास्कम आल्यामुळे साहेब तालुका जास्त बाकी काही विषय नाही तुम्ही फक्त आता साहेब ते फक्त संक्रम तयार करतात ते चौकाय तर उत्तर द्या तुम्ही विचारा ना आपली फक्त ते जरा थोडा आरक्षणाचा विषय झाला आरक्षणाचा मुद्दा संपल्यावरती आरक्षणानंतरच एक सदगाव पाठवून तो पाहतो सुद्धा पाण्यापासून त्यांना बी भरपूर वर्ष आम्ही पाणी देऊ देऊ म्हणजे